मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील पाठ 4 विद्युत धारेचे परिणाम त्या पाठावर आधारित या 7व्या क्रमांकाच्या व्हिडिओ मध्ये आज आपण विद्युत जनित्र म्हणजे काय व विद्युत जनित्राची कार्यपद्धती कशी असते, त्याचबरोबर दिष्ट जनित्र म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे। मित्रांनो, आपला नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यास तुम्ही सुरू केला असेलच, तुमची ही तयारी अधिक परिणामकारक बनवण्यासाठी अन अकॅडमी प्रत्येक सबस्क्रिप्शनवर देत आहे मेगा ऑफर। तर या मेगा ऑफरमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड सहित CBSE UP बोर्डसाठी 12, 15 किंवा 18 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर पूर्ण 4 महिने एक्स्ट्रा मिळतील व 24, 36 किंवा 48 महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेतल्यावर त्यावर 6 महिने सबस्क्रिप्शन फ्री मिळेल। ही ऑफर केवळ 13 सप्टेंबर 2021 पर्यंतच आहे। अन अकॅडमीच्या या प्लस सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही इंटरॲक्टिव्ह लाईव्ह क्लासेस अटेंड करू शकता, जेथे तुमच्या सर्व शंकांचे समाधान होईल। भारतातील बेस्ट एज्युकेटर्स या बॅचेसमध्ये तुम्ही एनरोल करू शकता, ज्यामुळे तुमचा पूर्ण सिलेबस एका स्ट्रक्चर्ड वेमध्ये पूर्ण होईल। तुम्ही दररोज लाईव्ह क्विझमध्ये सहभाग घेऊ शकता, नंतर त्याचे डिटेल्ड सोल्युशन तसेच ऑल इंडिया रँक ही तुम्ही माहीत करून घेऊ शकता। तसेच प्रत्येक क्लासनंतर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये स्टडी मटेरियलही मिळेल, ज्याद्वारे तुम्ही कधीही अभ्यास करू शकता। तर मित्रांनो, यासंबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। अन अकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर दिसणारा हा कोड देशपांडे म्हणजेच DESHPANDE हा कोड यूज करा व एनरोल करा। तर मित्रांनो, आजच अन अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विद्युत जनित्र। सुरुवातीला आपण विद्युत जनित्र म्हणजे काय त्याची व्याख्या अभ्यासूया। तर यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युत वाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो। म्हणजेच या ठिकाणी यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र म्हणतात। मित्रांनो, या अगोदर आपण विद्युत मोटार ह्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली होती। तर त्या ठिकाणी विद्युत मोटारीमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर हे यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं जात होतं, तर त्या यंत्राला म्हणायचं होतं विद्युत मोटार। तर या ठिकाणी आपण यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये करत आहोत, तर या यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या यंत्रालाच विद्युत जनित्र म्हणतात, किंवा याला आपण साधा शब्द जनरेटर असं म्हणतो। की प्रत्येक ठिकाणी आपण समजा समारंभामध्ये ज्या ठिकाणी विजेची व्यवस्था नसते किंवा वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था राहावी म्हणून जी आपण व्यवस्था करून ठेवलेली असते, तर ते उपकरण असतं जनरेटर। तर या जनरेटरच्या माध्यमातूनच आपण यांत्रिक ऊर्जेच्या मदतीने ही विद्युत ऊर्जा आपण तयार करत असतो। आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो एका मार्कासाठी की विद्युत जनित्राची व्याख्या लिहा, म्हणजेच यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या यंत्राला आपण विद्युत जनित्र म्हणत असतो। तर या विद्युत जनित्राची रचना व कार्यपद्धती आपण समजून घेऊया। तर आपल्या पुस्तकामध्ये ही आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये आपण पाहतात की या ठिकाणी एका शक्तिशाली चुंबकाच्या 2 ध्रुवांच्या मध्ये पहिला ध्रुव दुसरा ध्रुव या 2 ध्रुवांच्या मध्ये एक तांब्याच्या तारेचे कुंडल बसवलेलं आहे। आणि तांब्याच्या तारेचे कुंडल तर ABCD या अक्षराने आपण हे कुंडल दर्शवलेलं आहे, आणि हे कुंडल चुंबकाच्या 2 ध्रुवामध्ये योग्य प्रकारे ठेवलेलं असतं। या तांब्याच्या तारेच्या कुंडलांची दोन्ही टोके या ठिकाणी या R1 व R2 या विद्युत वाहक कड्यांना जोडलेली आहेत। आता हे तांब्याच्या तारेचं कुंडल त्यातील याचं हे पहिलं टोक तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, हे पहिलं टोक या ठिकाणी या विद्युत वाहक कड्याला म्हणजेच R1 जोडलेलं आहे एका कार्बन ब्रशमार्फत। तो कार्बनचा ब्रश कोणता आहे B1 आहे, हा कार्बनचा ब्रश आहे या ठिकाणी। त्यानंतर या कुंडलाचं दुसरं टोक हे विद्युत वाहक कडी R2 जोडलेली आहे कार्बन ब्रश B2 मार्फत। आता या B1 आणि B2 या कार्बन ब्रशचं काय कार्य असेल, तर या ठिकाणी हे जे कुंडलाचे दोन्ही टोके आहेत हे दोन्ही टोके या विद्युत वाहक कडीला चिटकवून ठेवणे, जोडून ठेवणे किंवा हे कुंडलाचे टोके या ठिकाणी स्थिर ठेवणे यासाठी या कार्बन ब्रशचा वापर केला जातो। आणि हे जे विद्युत वाहक कडी आहेत
ही विद्युत वाहकाकडे दोन्हीकडे या आसाभोवती लपेटलेली असतात. आणि लक्षामध्ये राहू द्या की या विद्युत वाहकाकडेच्या आतल्या बाजूने विद्युत रोधक आवरण असतं. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत मोटारीचा अभ्यास केलेला आहे, त्याची रचना व कार्याचा अभ्यास केलेला आहे. परंतु त्या ठिकाणी केवळ एकच कडी होती, विद्युत वाहक कडी होती, परंतु विद्युत जनित्रामध्ये मात्र दोन कडी आहेत. आणि हे AC प्रकारचं विद्युत जनित्र आहे, म्हणजे या विद्युत जनित्रामार्फत जी विद्युत ऊर्जा तयार होत आहे ही प्रत्यावर्ती स्वरूपाची आहे, हे हा मुद्दा नीट लक्षामध्ये असू द्या. त्यानंतर या दोन्ही कार्बन ब्रशची टोके या गॅलोनोमीटरला जोडलेली आहेत, म्हणजे B1 एक टोक आणि त्यानंतर हे B2 एक टोक हे गॅलोनोमीटरला जोडलेलं आहे. आणि या गॅलोनोमीटरनुसार आपल्याला समजेल की या विद्युत जनित्रामध्ये किती प्रमाणामध्ये विद्युतधारा निर्माण होत आहे व या विद्युतधारेची दिशा कोणती असेल. आणि हा आस या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनांचा वापर करत असतो. उदाहरणार्थ आपण पेट्रोल वापरतो किंवा डिझेल वापरतो, त्याचबरोबर केरोसिनचा देखील वापर आपण करत असतो. आणि या इंधनाच्या मदतीने आपण हा आस या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवत असतो. आणि यामुळे हा आस फिरल्यानंतर या आसाला जे तारेचं कुंडल जोडलेलं आहे, तांब्याच्या तारेची कॉइलिंग जी जोडलेली आहे, ही कॉईल देखील या चुंबकीय क्षेत्रामध्ये आता हळूहळू फिरू लागेल. आणि आस फिरल्यानंतर सर्वात अगोदर AB शाखा ही वर जाईल, ही AB शाखा वरच्या दिशेला येईल, वर जाईल. आणि त्याचबरोबर ही जी CD शाखा जी आहे, CD ही शाखा खालच्या बाजूला येईल, म्हणजेच हे तारेचं कुंडल ABCD हे कुंडल आता घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरू लागेल. लक्षामध्ये घ्या, विद्युत मोटारमध्ये AB शाखा खाली जात होती व CD शाखा वर येत होती आणि तारेचं कुंडल घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत होते. आणि ती विद्युत मोटार फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमावर कार्य करत होती, परंतु विद्युत जनित्र हे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमावरती काम करत असतं. आणि त्यामुळे या विद्युत धारेची दिशा ही कशी असेल, तर ABCD या मार्गाने ही विद्युतधारा किंवा प्रवर्तित विद्युतधारा या कुंडलामध्ये प्रवाहित होईल. तर ही विद्युतधारेची दिशा A कडून B कडे व त्यानंतर मग पुन्हा C कडून D कडे असेल. आणि एकदा का ही प्रवर्तित विद्युतधारा हे तारेच्या कुंडलामध्ये प्रवाहित झाल्यानंतर ही विद्युतधारा आता कार्बन ब्रश B2 मार्फत या गॅलोनोमीटरमधून जाऊन परत कार्बन ब्रश B1 कडे येईल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी याचं एक परिपथ पूर्ण होईल. आता या ठिकाणी तयार झालेली विद्युतधारा ही आपल्याला याच्यापेक्षा अधिक प्रमाणात हवी असेल तर या ठिकाणी हे जे तारेचं कुंडल दिलेलं आहे, तांब्याचे तारेचं कुंडल, त्या ठिकाणी आपल्याला अधिक कॉइल्स वापरावे लागतील, म्हणजेच तांब्याच्या तारेचे अधिक वेढे आपल्याला वाढवावे लागतील. त्यानुसार जितके अधिक या तांब्याच्या तारेचे वेढे असतील किंवा अधिक प्रमाणामध्ये जर आपण कॉइल्स वापरले तर तितक्याच अधिक पटीने या ठिकाणी प्रवर्तित विद्युतधारा निर्माण होईल. आता तारेच्या कुंडलाचं परिवलन सुरू झाल्यामुळं आणि ज्यावेळेस या कुंडलाचं अर्ध परिवलन होते त्यावेळेस ही AB ही शाखा CD जागी जाईल व CD ही शाखा या AB जागी येईल. आणि यामुळे ही प्रवर्तित विद्युतधारा आता उलट दिशेने प्रवाहित होईल, म्हणजेच आता ही विद्युतधारा DCBA या दिशेने प्रवाहित होईल. तर ही विद्युतधारा DC त्यानंतर BA या दिशेने प्रवाहित होईल. आणि या अगोदर ही विद्युतधारा ABCD या दिशेने प्रवाहित होत होती. आता या ठिकाणी DCBA या दिशेने प्रवाहित होणे म्हणजेच काय असेल, तर D कडून C कडे, C कडून B कडे आणि B कडून परत A कडे ही विद्युतधारा आता प्रवाहित होईल. परंतु या ठिकाणी BA ही जी शाखा आहे, BA ही शाखा सतत कार्बन ब्रश B1 संपर्कामध्ये राहते आणि CD ही शाखा कार्बन ब्रश B2 संपर्कामध्ये राहते. त्यामुळे आता या बाहेरील परिपथामध्ये विद्युतधारा पूर्वीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रवाहित होईल, म्हणजेच आता ही विद्युतधारा B1 या गॅलोनोमीटरमधून B2 प्रवाहित होईल. आणि या अगोदर ही विद्युतधारा B2 या
B1 कडे प्रवाहित झालेली होती. आता हे प्रवर्तित विद्युतधारा आधीच्या अर्धपरिवलनाच्या विरुद्ध दिशेने वाहत आहे आणि प्रत्येक अर्धपरिवलनानंतर आता हेच घडेल आणि यामुळे या ठिकाणी प्रत्यावर्ती विद्युतधारा निर्माण होते. म्हणून यालाच प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र किंवा AC जनरेटर असं देखील म्हटलं जातं. आता याच मुद्द्याचा अभ्यास आपण ॲनिमेशनच्या मदतीने करून घेऊया. हे तारेचं कुंडल आपण बाह्य इंधनाच्या मदतीने किंवा यांत्रिक ऊर्जेच्या मदतीने आपण फिरवत आहोत आणि फिरवल्यानंतर या तारेच्या कुंडलामध्ये प्रवर्तित विद्युतधारा निर्माण झालेली आहे. परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, प्रत्येक अर्ध्या परिवलनानंतर या विद्युतधारेची दिशा बदलत आहे. सुरुवातीला ही विद्युतधारा या वरच्या दिशेने जात आहे, त्यानंतर लगेचच या विद्युतधारेची दिशा आपल्याला बदललेली दिसत आहे. तर यामुळेच या बाहेरच्या परिपथामध्ये तयार होणारी ही जी विद्युतधारा आहे, ही विद्युतधारा प्रत्यावर्ती विद्युतधारा असते. म्हणूनच या जनरेटरला किंवा या विद्युत जनित्राला प्रत्यावर्ती विद्युत जनित्र किंवा AC किंवा अल्टरनेटिंग करंट जनरेटर असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा की दिष्ट जनित्र किंवा DC जनरेटर तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर दिष्ट विद्युतधारा ही बाहेरील परिपथामध्ये आपली दिशा बदलत नाही, कारण AC किंवा प्रत्यावर्ती विद्युतधारा ठराविक अवधीनंतर ही आपली वाहण्याची दिशा बदलत असते. परंतु दिष्ट विद्युतधारा ही एकाच दिशेने पुढं जात असते, त्यामुळं दिष्ट विद्युतधारा आपली वाहताना दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी जसे दुभंगलेले कडे वापरलेले होते, तर अगदी त्याच प्रकारचे एकच कडे परंतु दुभंगलेले कडे आपल्याला या आसावरती बसवावी लागेल. हे आकृतीमध्ये आपण पाहतात की या ठिकाणी एकच कडे वापरलेलं आहे, परंतु AC जनित्रामध्ये 2 रिंग्स वापरलेल्या होत्या. आता या व्यवस्थेमुळे काय होईल, कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एकाच ब्रशच्या संपर्कात राहील, तर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहील आणि त्यामुळे बाहेरील परिपथामध्ये एकाच दिशेने विद्युतधारा प्रवाहित होईल. आणि या जनित्राला म्हणूनच दिष्ट जनित्र किंवा DC जनरेटर असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण AC जनित्र त्याचबरोबर DC जनित्र त्याची कार्यपद्धती आपण समजून घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या विज्ञान भाग 1 मधील हा जो चौथा पाठ आहे याचा आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयातील प्रकरण 5 उष्णता तर या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, अशाच वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज व वेगवेगळे शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.